लाल मातीतली कुस्ती म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमधले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत. महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये हे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुणे पिंपरी चिंचवडहून रवाना होण्यापूर्वीची ही दृश्य आहेत. जोरदार घोषणाबाजी सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. मोर्चासाठी हे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. या कार्यकर्त्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी जे आहेत मोर्चासाठी मुंबईला रवाना होत आहेत. आमदार चेतन तुपे आहेत, अंकुश काकडे आहेत, प्रदीप देशमुख आणि इतर पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतात. काय सांगणार, कसा इशारा असणार आहे, उद्यापासून अधिवेशन सुरू होत. निश्चित महापुरुषांचा आणि छत्रपतींचा सातत्यानं बेताल वक्तव्य करून भाजपाकडून अपमान केला जातोय आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे आणि तोच भाजपच्या विरोधातला रोष व्यक्त करण्यासाठी आज महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असेल, महात्मा फुल्यांचा अवमान असेल, आंबेडकरांचा अवमान असेल, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि हे सातत्याने चालू राहणार आहे आणि म्हणून हे बंद करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आज या चिडीने उभा आहे आणि हा भाजपाल कोश्यारी असतील आणि इतर बाकीच्या मंडळी असतील यांची त्वरित या ठिकाणी हकलपट्टी करावी